मेल्या निसंग जोर जातोस बँकर त्या परीस उघडायला जाईनास म्हणजे साहेब तुला उठणं लावून अंघोळ घालील. हो अंघोळ घालतोय. आता साहेब सहा महिने बिना अंघोळीचा येतोय. ज्या ताकल पाजळू नगस नाही तर दुसरं काहीतरी फेकून मारील. फेकून मारील अगं गोड आमचा मळून टाकला. उद्या नोकरी गेली म्हणजे मी आता तीर्थयात्रेला आणि तू जा मी मी हो नाही नाही भिवंडीला मावशीकडं भिवंडी निस्ता वाट आणलाय मेल्यानं. समोर बघून चालायचं काम कुणाचं तुमचं का माझं माझं एक तर स्वतः वाचित जायचं नाही आणि दुसरा गरीब बिचारा वाचित जायचा धक्का मारायचा याला गांभीरपणा म्हणते समजलं काय. चुकलो बाबा. काय चुकलो बाबा मराठी मी सॉरी म्हणा चुकलो बाबा. आमचं इकडून चाललंय तुम्हाला इकडे जायचंय जा त्याला दिवसा ठोकून येतात काय. माझा नेमका खून म्हणजे काय मला धक्का मारला. कुठे गेला तो खंजीर बो बो पोटात खुपसला. इथं बनलं प्रेत आपलं हे पुस्तक. हा प्रेत डालडाच्या डब्यात भरले. अरे तू माझ्या आधी बँकेत आलीस तू माझी वाट आणलाय. अगं एवढ्या लवकर कर्ज मिळणार नाही बँकेला काय कायदा बिदा आहे का नाही का दिवाळा फुगायचं बँकेचं. तू जा बघू. चल जा तू इथून माझं पोझिशन खराब होत आहे. तू जा बघू. चल तुला काढला मोडी. ही काय बँक आहे बरं. आता कमाल झाली ही बँक आहे काय. अगं ही बँक ती मॅनेजरची येईल. काय बँक काय मॅनेजर काय आणते पुस्तक इकडं. अगं अगं पुस्तक आहे इथे ती तुडवू नकोस अशाने पाप लागल आणि पुढचा जन्म मास्तरनीचा मिळाल मग कळल सरपंचाकडून किती त्रास होत होते. कशाला मास्तरनी होतीस. गाडवीन होईल पण तुझे आय होणार नाही. गाडवीन होशील मग मला गाडवीने पिल्लू होत येत नाही काय. मी तुला सोडतो काय. सरपंच नाही काय बोललो. नाही नाही अहो अजून कागदपत्र यायला अवकाश आहे. हो हो हा अहो करून टाकू त्यात काय एवढं मोठं सर काय. अहो त्या लोकांना मी ओळखत का नाही मला सांगा तुम्ही. नाही नाही कागदपत्र अहो मी स्वतः चेक करून पाठवलं. मी तुम्हाला काय सांगितलं. हो येस नक्की करतो. नाही नाही आज फोनही करतो. मी फोन करतो सांगितलं ना. ठीक आहे ठीक आहे. हो हो या उद्याला या. अच्छा अर्धच का सांगला बोलवता मूर्खाला अगोदर. नाही त्यांनी गरज भरून आणला होता पण मी त्याला अर्धच प्यायला लावला. काय नाही पिऊन नको एवढा भरोसा ठेवणं बरं नाही हो. एकदा इनाम दर्जन तुमचं वाकडं झालो हा पिऊन त्याचाच माणूस असायचा. त्याने पाण्यात काय टाकलं बिकलं तर तुम्ही सुखासुखी झालो हो. पण आम्ही कायमचं अडकू बँकेत. बरोबर तुझा शहाणपणा आता पुरे झाला. पोलीस स्टेशनला जाणे सार्वी साहेबाला चेकबुक नेऊन दे. काल काउंटरवरती विसरून गेले होते ते. साहेब शेनखा एक शेनखा विचारू का. हा शंका होय विचार विचार. नाही या सार्वी साहेबाच्या घरामध्ये बाई आहे आणि बँकेमध्ये खाती चार हे असं कसं. आता तू जातोस का इथून. एक शेनखा विचार एवढं घरा माहित घ्या उगाच माझा डोकं फिरव. हे बघा आम्ही तुम्हाला 8 नाही चांगलं 10,000 पण कर्ज देऊ. बर पण तुम्ही बँकेत तारण म्हणून काय ठेवणार. तारण वर्कर वर्कर. अरे मुंडक वर्कर तारण काय आणलंय बघ. अरे बघितलं की डोळे फिरतील तुझ गाढव. अरे प्रसंगाला म्हणून घाण ठेवायची. गाढव असली तर कामाला वाघ आहे की वाघ. अहो पण आम्ही गाढवावर कर्ज देत नाही हो. देत नाही. अरे तुम्ही गर्व कर्ज देताय सोन्या संजीव कर्ज देताय बघ गाडवर काय घोड मारले काय तुमचं. तशी पद्धत नाही आहे बँकेत. पद्धत पाहता की आलं बसण कुणाला सांगताय साई. तुम्ही जाणव बाहेर काय भागा बसून तुम्ही गाडव बनायला आलाय. हे गाडवीच्या आज एक कर्ज घ्या तर गाडवर ठेवून जातो भली तुझ्या साहेबाला लावले टीम टीम. काय नार सकाळी सगळी त्यांची बोंबा बोंब चालवणे हलू का वाढेल. लेखो तुम्ही गाढव कर्ज देत नाही म्हणजे बँक काय दरोडा घालण्यासाठी उघडी ठेवली सगळा काय. हो दरोडा नाही काय नारबा. मुळात बँकेमध्ये गाढवा भरणं असल्यामुळं तुमच्या गाढवाची आणखी भर पडल्यावर बँकेतली गाढव तुमच्या गाढवाला लाथा मारणार का नाही. तुमची गाढव शहाणी आहेत म्हणून सांगतोय.
बघू का रे हे जगड तुम्ही कशाला गाडवे राधन लागताय तुम्ही जा सगळं कोण गाडवे रे तुझं समजा हो याला मार खाण्यापेक्षा गाडव पण बदलणं बरं का नाही तुझा तर नवीन पुस्तक आणला ना मुंबईला जुनी झालेली पुस्तक इथं आणताय रद्दी मध्ये सेकंड हँड देऊ का व्यथाळ्याची चालेल ती बी चालेल तुमचा घाम आपलं खाल्लं हा फायदा वर करणार काय आय एम सॉरी माझं मोठं तुकडं मला नाही आली ना माझा पाय म्हणजे देवाची पायरी वाटली काय पायावर पाय घालून राहिला एकदा मी सॉरी म्हंटले ना मी एकदा सॉरी म्हणते हा आणि मग भारी पटे माझं तुमच्या उलट मी पहिल्यांदाच भारी पडतो आणि मग पुन्हा सॉरी म्हणजे चान्सच देत नाही काय देत नाही चान्स अरे इंग्लिश येत का नाही तू जरा भोळा भाबडा आणि गुळगुळीत वाटला म्हणून वाचला नाहीतर इतर गावातल्या दाढी मिशावाल्यांना विचार माझ्या हाताची करामत बोट बघित का बोट 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 आहे काय बोट पाहिजे का मला तुम्ही अजून कुठे काय पाहिजे अरे चुप मला जास्त भडकू नको नाहीतर ढेकणार तर काय चिमटी चिरगडून टाकेल आता ढेकणार का माझी करामत तुम्हाला माहित नाही म्हणून असं बोलतंय अहो मी अख्खा अस्वल गुदगुल्या करून करून ठार मारलं अस्वल हो हो मेला यालाय त्याला ना अच्छा मला कर ना मला कर काय करू गुदगुल्या 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 तुम्हाला करू चॅलेंज त्या छोटूला चॅलेंज तुमचं काही खरं दिसत नाही मोहात आहे आता जा माफ केलं आता पुरी बाईच्या अंगावर मी हात टाकीत नसतो समजला पण मी टाकते ना पोळा बायांच्या अंगावर पुन्हा चॅलेंज तुमचं खरं दिसत नाही तू साक्षी नाही उद्या दिवस काय बघत नाही मला टाकूनच बघा बघा हो हो आला आता टाकत येतोय हो येऊ द्या आटपलं का नाही तुझ दोन तास झालं त्या आरशा समोर बसलाय आरशा फुटल की फुटू दे पण डोळे महत्वाचे भगवंतांनी म्हणलंच मेरे आंखों के शिवाय दुनिया में रखाई क्या है त्या देवाच्या नावावर काय बी खपुरतोस अरे पाप लागून अर्धन वायू होईल तेव्हा कळल तरुण माणसाला कुठलाही वायू होत नाही अक्का तू आणि तरुण पन्नाशी उलटली की लगीन केला असतस तर चार पोराचा बाप झाला असतास चार अरे तू का कमिशन खाती आहेस आठ झालीस ती आठ तुला नाही झाली पण एवढी मेहनत करून शेवटी एकच टिकला नव वय एकच टिकलं पण नाकी नव आलं का ग छोट्या नोकरी करतो ना बँकेत ते दिवसा पण रात्री ते भूत शिरत की त्याच्या अंगात भूत होय पुरावर काय बसतो गाळा काय दाबतो आणि अरे हो सांबा म्हणून कुणाला हाक मारतो कुणास ठाव सांबा आपल्या घराने सांबा नाव कुणाचं होत कारण खरं नाव काही आठवत नाही हा पण छोट्याच्या आजोबाला एकदा रांबा सांबांना असताना बघितला होता बरोबर तोच बसला स्थलमान मुठीवर बसू दे तू काय काळजी करू नकोस आता मी आलोय नव एक तर त्याला तरी सुधारतो नाहीतर मी तरी बिघाडतो होऊन जाऊ दे काय व्हायचं असेल ते अगं भगवंतानं म्हणलंच आहे दिवाना मुस्सा नाही इस अंबर के नीचे आगे है कातिल मेरा और मैं पीछे पीछे